अगदी ठराविकच, म्हणजे साप जर चावला तुम्हाला, साप जर चावला तर एरंडाची कोवळी पानाची पालवी आलेली असते ना नुकतीच, ती घ्यायची आणि तिचाही काढा करायचा, म्हणजे तीन भागाचा एक भाग करायचा, तीन वाटी पाण्याचं एक वाटी पाणी करायचं आणि ते प्यायला द्यायचं साप चावल्यानंतर, लगेच उलटी होती. असं दोन तीन वेळा सलग करून त्याला ते पाणी प्यायला द्यायचं. उलटी झाली की आणि परत द्यायचं, आणि परत उलटी होती, आणि परत द्यायचं. थोडासा विकनेस येतोय पण सापाचं विष उतरून जातंय. म्हणजे भले दवाखान्यात गेला तरी चालतंय, याच्यातून काय म्हणजे तुम्ही मरणार नाही गॅरंटी मिळेल तुम्हाला कुठल्याही पद्धतीने. तर हे पाहिजे मानसिकता. मी मगाशी तर मानसिकतेवरती पण सांगितलं की बऱ्यापैकी म्हणजे सापाचं विष पचवणारे सुद्धा लोक मी बघितलेले आहेत, मी भेटलोय प्रत्यक्षात त्यांना. म्हणजे साप चावल्यानंतर सुद्धा त्यांना काही होत नाही, किंवा ते स्वतःहून सापाचं विष घेतात आणि दोन दोन थेंब पितात. आम्ही मात्र भीतोय मरतोय, ते स्वतःला चावून घेतात साप. साप चावल्यानंतर सुद्धा म्हणजे ते मेंटली किती स्ट्रॉंग असतात बाबा, हे आपण मेंटली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आज आपल्या भीतीचं वातावरण फार आहे. आज कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलंय, सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या, हे कमी व्हायला पाहिजे. आज वजन वाढायला लागल्यात, काय कारण आहे त्याची? आराम. फक्त आराम वाढला म्हणून वजन वाढलंय, दुसरं काही नाही. पूर्वी बायका शेतावर जायच्या, कामं करायच्यात, काही प्रॉब्लेम नसायचा. चला आपण कसं पुढे.